सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा जाऊन आलो आणि आता इथेसुद्धा आपण पाहिलं, आपण इथे आत पाहता साधारणपणे काल 3 दरम्यान आसपास पुसदवरून ही गाडी निघालेली आहे. तिथले जे आमदार इंद्रनील नाईक त्यांचा माझाही संपर्क झाला, आम्ही पण बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळे आहोत, आम्ही सगळं सहकार्य करू. आपण इथे पाहतो की हा एक चौक आहे, क्रॉसिंग आहे. एक तर औरंगाबाद येवल्यावरून नाशिककडे जाणारा रस्ता हा हायवे आहे आणि त्याला क्रॉस करणारा हा जो रस्ता जो आहे, मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला आपण जो रिंग रोड जो तयार केला की धुळ्यावरून धुळ्याच्या बाजूने येणाऱ्या गाड्या याने नाशिकमध्ये न जाता परस्पर इकडून पुण्याला वगैरे जायचं असेल तर त्यांनी पुण्याला जावं की पुण्याची गाडी नाशिकमध्ये जातात धुळ्याला, तर असे जे आहेत रिंग रोड आपण केलेले आहेत. पण हे हायवे नाहीत. मला जे कळलं ते असं आहे की सिग्नल आहेत, म्हणजे सिग्नल तर आहेत परंतु ते ब्लिंक याच्यावर रात्रीचे ते ठेवतात साधारणपणे. आणि मला वाटतं 5 दरम्यानची ही सगळी काही घटना आहे. ही गाडी जी आहे औरंगाबाद येवला मार्गे जी आहे पुढे आपल्या नाशिककडे चाललेली आहे आणि हा जो कोळशाने भरलेला ट्रक जो आहे हा ह्या रिंग रोडवरून तिकडून येऊन असा इकडे पुढे चाललेला आहे. आता नियम असा आहे की जो हायवे असेल, मेन रोड आहे, त्या गाड्यांना पहिल्यांदा जाण्याची परवानगी दिली पाहिजे आणि मग बाकीच्या रस्त्यावरच्या गाड्या आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. इथे असं दिसतं आहे की हा ट्रकवाला जो आहे कोळशाने भरलेला ट्रक आहे, याने काही ते लक्षात घेतलेलं नाही, पाहिलं नाही आणि तो सरळ तिकडून स्पीडमध्ये आला आणि तो पुढे जायला लागला. इथून बस आली आणि त्या बसबरोबर जो डॅश झाला यांचीसुद्धा जे आहे आपण पाहिलं की डिझेलची टाकी पूर्णपणे फुटलेली आहे, कदाचित ते डिझेल उडालेलं असेल आणि त्याचं जे इंजिन जे आहे ते सुद्धा संपूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आपण पाहतो. तिथे ते स्पार्क होऊन मला जे असं आग ती आहे ती मागे 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 पसरत गेली. लोक जरा पिंगळलेले असणार, झोपेतमध्ये असणार. इथल्या स्थानिक लोकांनी जे आहे हे तर नेहमीच होतं की ज्यावेळेला ॲक्सिडेंट होता त्या पोलीस वगैरे किंवा इतर डॉक्टर्स येण्याच्या अगोदर आजूबाजूला दुकानामध्ये मकानामध्ये घरामध्ये असलेले व्हॉट्सअप असतात किंवा इतर लोक तेच अगोदर मदत करतात. त्या त्याप्रमाणे त्यांनी आगीचा भडका किती झालेला आहे मी हे पाहिलेलं आहे, तुम्हीसुद्धा दाखवलं असेल. अशा परिस्थितीमध्ये पुढचा दरवाजा तो तर काही प्रश्नच नाही आहे, मागच्या दरवाजाने लोकांना काढण्यात आलं. काही लोक जे आहे गाडीच्या खाली होते पडलेले, तर मग ते क्रेनने उचलून ती 10 गाडी बस पुढे नेल्यानंतर मग ते सगळ्या बाकीचे जे आहेत ब्रेकर जे आहेत ते काढलेले आहेत.